कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ नंतर शहरातील सामाजिक कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या महामारीचा सामना करण्यासाठी सज्ज झालेले असून वारजेमधील युवा सामाजिक कार्यकर्ते भारत भूषण बराटे यांच्या संकल्पनेतून मारुती देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून आणि पुणे महानगरपालिकेच्या परवानगीने तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 109 बेडचे सुसज्ज कोविड सेंटर राघवदास विद्यालयात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष शरद बराटे यांच्या वतीने भारत भूषण शरद बराटे यांनी दिली आहे. या कोविड सेंटरमुळे या भागातील कोरोनाग्रस्तांना तत्काळ बेड उपलब्ध होणार असून बेड अभावी कोणालाही शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार नाही असा विश्वास भारत भूषण बराटे यांनी व्यक्त केलाय. पाहुयात काय म्हणतायत भारत भूषण बराटे. राघवदास मध्ये आपण येत्या आठवड्यात चालू करायचा प्रयत्न आहे. आपल्याला पालिकेकडून 109 बेडची परवानगी मिळाली आहे, तर आपण तेवढ्याच क्षमतेने ते रुग्णालय चालू करायचं आहे. कोविड सेंटर आपण खास चालू करतोय आणि लवकरच त्याच्यात आपण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची सुविधा पण आणणार आहे. आपल्याकडे 3 डॉक्टर्स असणार आहेत 2 शिफ्टमध्ये. सकाळी 3 डॉक्टर्स, तज्ज्ञ डॉक्टर आणि संध्याकाळी 3, आणि त्यांचा नर्स वगैरे हा वेगवेगळा सगळा स्टाफ असेल. आणि हे क्वारंटाईन सेंटर पूर्णपणे फ्री आहे, मोफत आहे. त्याच्यात रुग्णाला कोणतेही पैसे त्यात भरायचे नाही आहेत. फक्त बाहेरच्या जे काही त्याच्या ब्लड टेस्ट वगैरे असतील त्याचे त्यांना पैसे त्यांचे तिकडं टेस्ट करून त्या त्या लॅबमध्ये पैसे भरावे लागतील. बाकी आपल्या इथं पूर्णपणे मोफत आहे. रुग्णांसाठी आपण ॲम्ब्युलन्स तिथं 24 तास असणार आहे. त्यात पण एखाद्या रुग्णाला जर ऑक्सिजनची गरज पडली तर तिथं तात्काळ ऑक्सिजन सुविधा आपण उपलब्ध केलेली आहे. पण त्याहूनही आपण वारज्यातल्या 3 दवाखान्यांसोबत टाय अप करून जर रुग्णाला जास्तच ऑक्सिजनची गरज असेल तर त्याला तिकडे ऑक्सिजन बेडमध्ये शिफ्ट करायची आपण त्या हॉस्पिटलचे टाय अप केलेलं आहे. आणि रुग्णांचं सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण सगळं मोफत असणार आहे. आणि रुग्णाला कोणतीही फी किंवा पैसे भरायची गरज नाही आहे त्यात. यातनं प्रेरणा अशी आली की आपल्या बारटेके हॉस्पिटलमध्ये रोजच्या 400 ते 450 टेस्ट होतात. त्यात वारज्यातली लोक प्रायव्हेटमध्ये ज्या टेस्ट करतात त्या वेगळ्या, म्हणजे जवळजवळ वारज्यात रोजचे 50 ते 70 पॉझिटिव्ह रुग्ण आढळतात. आणि आत्ता वारज्याची पॉझिटिव्हची संख्या 1000 वरती गेलेली आहे, त्यामुळे त्यांना बेड मिळत नाही आहे. आणि घरात 1 किंवा 2 रूमचं घर असल्यावर क्वारंटाईन व्हायलाही अडचण होती, त्यामुळे त्यांच्या बाकी घरातल्यांनाही कोरोना पॉझिटिव्ह ते होत आहे. त्यामुळे आपण इथं 109 बेडचं रुग्णालय मारुती देवस्थानच्या वतीने आणि दिलीप भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सुरू करतो. तर नगरसेवक दिलीप बराटे यांच्या प्रयत्नातून देखील सध्याच्या पृथक बराटे रुग्णालयासमोर पुणे महानगरपालिकेच्या वतीने 32,000 चौरस फुटांचे मॅटर्निटी हॉस्पिटल उभारले जात असून पुढील काही दिवसांमध्ये या ठिकाणी आणखीन एक सुसज्ज कोविड सेंटर सुरू करण्याचा मानस असल्याचे देखील भारत भूषण बराटे यांनी सांगितले. याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आमचे असेच महत्त्वपूर्ण आणि वेगळे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा. सर्व नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.